मराठवाड्यामध्ये स्वतंत्र कॅबिनेटची बैठक घेण्यात येणार आहे चार ऑक्टोबरला औरंगाबादमध्ये ही बैठक घेण्यात येणार आहे मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे विशेष म्हणजे वॉटर ग्रीडबाबत चर्चा करून निर्णय होणार आहे तर या कॅबिनेट बैठकीवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे जेव्हा गरज होती तेव्हा मराठवाड्यात बैठक घेतली नाही दुष्काळात बैठक घ्यायला हवी होती अशी टीका त्यांनी केली आहे मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या चार तारखेला मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यामध्ये होणार आहे मराठवाड्याच्या विविध विभागात विकासात्मक कामाची गती वाढवण्यासाठी मराठवाड्याला भौगोलिक क्षेत्र म्हणून विकासाच्या मार्गावर इतर भूभागाशी त्या मर्यादेत जोडण्यासाठी आणि त्याची एकूण परक्यापिठा उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्रामध्ये जे प्रश्न आणि समस्या आहे त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मराठवाड्यामध्ये एक स्वतंत्र बैठक कॅबिनेटची होणार आहे मराठवाड्यात ज्या वेळेस कॅबिनेटची गरज होती त्यावेळेस या सरकारने घेतली नाही आम्हाला वाटत होतं की या सरकारला नेहमी उशिरा शहाणपण पन सुचतं पण हे अतिउशिरा सुचलेलं शहानपण आहे आणि ज्यावेळेस भयंकर दुष्काळ या मराठवाड्यामध्ये पडला त्यावेळेस या ठिकाणी सरकारला मंत्रिमंडळाची बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही पाऊस जास्त पडला म्हणून या ठिकाणी बैठक घेत आहेत नेमकं कधी बैठक घ्यावी याच जर सरकारला भान नसेल तर याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राच्या जनतेचं कधीच नाही चोवीस तास रहा एक पाऊल पुढे